माता शिशु केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची गरज रुग्णांची होता गरजेचे लोकप्रतिनिधी लक्ष देण्याची मागणी तत्कालीन मंत्री व सध्याच्या विद्यमान आमदार सौ शशिकला जोले यांच्या प्रयत्नातून येथील सरकारी महात्मा गांधी रुग्णालया शेजारी आठ कोटी पन्नास लाखाच्या निधीतून माता शिशू केंद्राची उभारणी करण्यात आलेली आहे मात्र या इमारतीचे उद्घाटन होऊन दीड वर्षाचा काळ लोटला तरीही या ठिकाणी चार मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती न झाल्यामुळे रुग्णांची मोठी हेळसांड होत आहे निपाणी व परिसरातील माता व शिशूंना चांगल्या आरोग्य सुविधा मोफत मिळाव्यात या उद्देशाने माता शिशू केंद्राची उभारणी करण्यात आलेली आहे उद्घाटनावेळी या ठिकाणी माता व शिशूंना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन लोकप्रतिनिधी यांनी दिलेले होते मात्र या ठिकाणी बालरोग तज्ज्ञ स्त्रीरोगतज्ञ भूलतज्ञ रेडिओलॉजिस्ट या मुख्य चार जागा अद्यापही रिक्तच आहेत या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून महात्मा गांधी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सीमा गुंजाळ या ठिकाणी तात्पुरता कार्यभार सांभाळत आहेत येथे वीस कर्मचाऱ्यांचा जागा मंजूर असताना केवळ दहा जणांची नियुक्ती झालेली आहे अजून दहा जणांची नियुक्तीची गरज आहे केंद्रात सध्या बेबी रूम कार्यरत आहेत त्यानुसार शिशूंच्या वर उपचार केले जात आहेत एखाद्या वेळेस शिशूची अवस्था गंभीर असले तर पुढील उपचारासाठी इतरत्र पाठवले जाते त्यामुळे माता व शिशूंना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात या दृष्टिकोनातून या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची गरज आहे अशी मागणी नागरिकांच्या मधून होत आहे आय सी बी न्यूजसाठी निप्पाणीहून संजय कांबळे प्रतिनिधी